भारतीय जनता पार्टीतर्फे राष्ट्ररक्षा महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. महायज्ञासाठी जल, माती आणि तूप देशभरातून गोळा केलं जाणार आहे. त्यासाठी दिल्लीतील इंडिया गेट इथून राजनाथ सिंग यांच्या हस्ते रथयात्रा सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीनं सत्तेच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी महायज्ञ करण्याचा निर्णय घेतलाय. राजे महाराजे आपली राजसत्ता कायम ठेवण्यासाठी 11व्या शतकात असे महायज्ञ करत असत. आता भाजपनंही मध्ययुगीन परंपरांचं अनुकरण केलंय. त्यानंतर पहिल्यांदाच बगलामुखी महायज्ञाचं आयोजन भाजपनं केलंय. आठवडाभर चालणाऱ्या या यज्ञाची सुरुवात 18 मार्चला लाल किल्ला येथील परिसरात होणार आहे. माँ बगलामुखी जो शत्रु विनाशिनी कही जाती है, शत्रुओं का संहार कर देती है, उनका स्तंभन कर देती है, ऐसी माँ परांबा पिताम्बरा का राष्ट्र रक्षा महायज्ञ 108 कुंडीय महायज्ञ लाल किले के प्रांगण में होने जा रहा है 18 मार्च से 25 मार्च 2018. यह महायज्ञ की वैशिष्ट 15 एकर जागेत महायज्ञ 108 कुंड तैयार के लिए जाना 11,011 पुजारी पूजा करणार. 2,25,00,000 मंत्रांचा जप केला जाणार. 8 दिवस चालणार पूजा. वाघा बॉर्डर, डोकलाम, सियाचीन आणि चारधाम इथून जल आणि पाणी आणलं जाईल. त्यातूनच यज्ञासाठी यज्ञकुंड तयार केलं जाईल. या रथयात्रेत देशभरातील जनतेकडून 1-1 चमचा तूप गोळा केलं जाईल. 1 कोटी भगवा ध्वजाचं वाटप केलं जाणार. 1 कोटी लोकांकडून 8 संकल्प करून घेणार. राष्ट्रप्रेम देशसेवेचे 8 संकल्प असणार. देशभरातील ग्राम पंचायतींना सहभागी करून घेतलं जाणार. सरपंचांना यज्ञात सहभागी होण्याचं निमंत्रण देणार. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा यज्ञ आणि रथयात्रा काढण्यात येणार असल्याचे तारे भाजपच्या मंत्र्यांनी जोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महायज्ञाला भेट देणार आहेत. महायज्ञाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. बेरोजगारी, व्यापाऱ्यांचे हाल, शेतकरी आत्महत्या या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी महायज्ञाचा घाट घातल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पार्टीला दुसऱ्यांदा सत्ता मिळवायची असेल तर हिंदू मतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. त्यात राजस्थानातल्या पोटनिवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेलेत. त्यामुळे आगामी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड हातातून जाईल की काय अशी अस्वस्थता भाजपमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी हा घाट घातल्याची चर्चा आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.